नमस्कार, मी आशा. आपण पाहता डिस्कवर टीव्ही न्यूज. द डिस्कवर टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. राज्य शासन तसेच कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने कल्याण पूर्वेतील माझी नगर सेविका माधुरी प्रशांत काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमास जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राज्य शासन आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून पालिका क्षेत्रातील प्रत्येक भागात हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांचा एकाच जागेवर लाभ मिळावा या उपक्रमाचे प्रभागाप्रभागात आयोजन करण्यात येत आहे. याच एक भाग म्हणून सोमवारी विजयनगर येथील माझी नगर सेविका माधुरी प्रशांत काळे आणि प्रशांत काळे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी माजी नगरसेवक निलेश शिंदे, माधुरी काळे, शिवसेना पदाधिकारी प्रशांत काळे, रमाकांत देवळेकर, मनोज बेळमकर यांच्यासह महापालिका तसेच तहसील कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवर टीव्ही न्यूज. शासन आपल्या दारी ही योजना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासन आपल्या दारी ही अभिनव उपक्रम राबवून महाराष्ट्रातल्या नागरिकांना विविध शासनाच्या योजना त्यांच्या डोअर स्टेप पद्धतीने त्यांच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, वॉर्डामध्ये, विभागामध्ये राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त मान्य जाखड मॅडम आणि आमचे सहाय्यक आयुक्त थोरात साहेब यांच्या वतीने मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत त्या येणाऱ्या एक महिन्यामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये घराघरापर्यंत शासन आपल्या दारीच या योजनेच्या माध्यमातून विविध शासनाच्या योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये आज आपण इथं पाहत आहे की शासनाचे विविध जवळजवळ 23 विभाग आलेले आहेत. या ठिकाणी विविध प्रकारचे दाखले, शासनाच्या ज्या काही योजना आहेत, मग त्या वेगवेगळ्या समयाच्या जातीच्या लोकांसाठी वेगवेगळी शासनाचे उपक्रम आहेत, त्याच्यामध्ये त्यापासून दिले जाणारे अर्थसहाय्य, त्यापासून वस्तू, यासाठी फॉर्म भरून घेतले जात आहेत. आणि मग त्या त्या लाभार्थ्याला त्याचा फायदा कसा मिळेल, त्याची त्याची निवड केली जाईल, त्या त्या वस्तू दिल्या जाणार आहेत, त्या त्या योजनेचा फायदा दिला जाणार आहे. अशा पद्धतीने हा आज आमच्या विभागामध्ये कार्यक्रम होत आहे. तर याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे मी आमच्या पक्षाच्या वतीने, नगरसभेच्या वतीने आवाहन करतो आणि शासकीय यंत्रणांचे धन्यवाद देतो की आज खऱ्या अर्थाने शासन हे नागरिकांसाठी काम करताना दिसत आहे. त्याबद्दल सर्व विभागांना, शासनाच्या, खास करून महापालिकेचे आयुक्त आणि आमचे सहाय्यक आयुक्त थोरात साहेब, जाखड मॅडम यांना धन्यवाद देतो आणि या नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी त्यांना विनंती करतो. तर या होत्या डिस्कवर टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.